26 जानेवारी सर, अनेक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीयेत, ध्वजारोहण कलेक्टरांच्या हस्ते होतं, याबद्दल काय सांगाल? कधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आपल्या आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचा, आपली संघटना वाढवण्याचा. शिक्षण विभाग काम करतो आहे, पूर्णपणे त्याचा अभ्यास करतो आहे. शेवटी सरकार सकारात्मक प्रजासत्ताक दिनाच्या सध्या साडेबारापासून शुभेच्छा देतो आणि ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांच्या बलिदान दिलं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. खूप खूप सगळ्याच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, या निमित्ताने एक प्रश्न, मागच्या काही दिवसांपासून 5 विधान परिषदेच्या निवडणुका आता यामध्ये जे काही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय चांगली कामं, पायाभूत सुविधा असतील, राज्यातल्या सर्व समाज घटकांसाठी योजना असतील, असे अनेक निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपण घेतो आहे आणि खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रातलं सर्वसामान्य लोकांसाठीचं सरकार, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठीचं सरकार या ठिकाणी गेले 6 महिन्यामध्ये अतिशय उत्तम काम मी आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र जे आहेत, मंत्रिमंडळ सर्वजण या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र आणि जनतेचे आशीर्वाद देखील या सरकारच्या गाठीशी. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आजच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला खूप खूप शुभेच्छा. सर, आज 26 जानेवारी सर, अनेक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीयेत, ध्वजारोहण कलेक्टरांच्या हस्ते होतं, याबद्दल काय सांगाल? कधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल? सर, ठाणे जिल्हा आपला बालेकिल्ला मानला जातो, ठाणे जिल्ह्यामध्ये आज उद्धव ठाकरे जात आहेत, 6 महिने सरकार येऊन झालं, त्यानंतर त्यांचा दौरा झाला नव्हता, आज आपल्या बालेकिल्ल्यात ते आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आपल्या आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचा, आपली संघटना वाढवण्याचा. सर, प्रकाश आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांनी एक वक्तव्य केलं की शरद पवार हे भारतीय जनता पार्टीचेच आहेत. मी मला पवार साहेब देखील मोठे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर देखील आमचे स्नेही आहेत. त्यावर जुन्या पेन्शन संदर्भात तुम्ही सुतोवाच नुकतंच केलं होतं, आता त्यावर शिक्षण विभाग काम करतो आहे, पूर्णपणे त्याचा अभ्यास करतो आहे. शेवटी सरकार सकारात्मक आहे.